जनपद 1,28,000 लोक संख्या को मोड़ के डाली दूसरे पत्तों में। त्यापैकी आपण 12,425 चा सॅम्पल घेतला होता आणि 2,938 पॉझिटिव्ह होते। माझा फोकस होता की आपल्याला सर्वे करावा लागेल ते गुणवत्ताचे सोबत चलवायचे, ठीक आहे। गुणवत्ता म्हणजे की मात्र आपण सर्वे करतो त्याचा काही फायदा होणार नाही, जेवढे आपले कोमॉर्बिड एकदा नोंद झाली तर ते शाश्वत नाही। त्याचा आपण नंतर जे गव्हर्नमेंटची स्कीम आहे समजा की वॅक्सिनेशन आहे। नमस्कार, मी जितेंद्र डुडी, CEO जिल्हा परिषद सांगली। ह्याच्यामध्ये कोरोना संदर्भात मला आता माहिती दिला पाहिजे की सद्यस्थितीमध्ये कोरोनाचा जे नंबर आहे ते सांगली जिल्ह्यामध्ये खूप जास्त कमी झाला आहे असा दिसतो आहे। डेथ रेटचं प्रमाणसुद्धा कमी झालं आहे। माझे कुटुंब, माझी जबाबदारी, आपण स्कीम जे 15 सप्टेंबरपासून राबवून चालू केली होती आणि त्याच्यानंतर याच्यासोबत कोरोना सुरक्षित मोहीम जी चालू केली होती ज्याचा पर्पज हा होता की जे आपले लोकप्रतिनिधी असेल, आपले नागरिक असेल त्याचा सहभाग पाहिजे, ते हे दोन्ही स्कीम आपण सोबत राबवून कोरोनाला मात देण्याचा प्रयत्न केला होता दशेरापर्यंत। आणि याचा सद्यस्थितीमध्ये रिझल्ट दिसतो आहे की आपले जे पेशंट आहे कोविड पॉझिटिव्ह पेशंटची संख्यामध्ये खूप जास्त कमी झाली आहे आणि जे डेथ रेट आहे ते सुद्धा आपला कमी झाला आहे। प्रत्येक दिवशी जेवढे लोक डेथ आता स्थितीमध्ये होतो आहे त्याच्यामध्ये खूप जास्त नंबर कमी झाला आहे। आणि ह्याच्यासोबत हे सुद्धा मला सांगितलं पाहिजे की ह्याच्यामध्ये आपण टेस्टिंगसुद्धा कमी केलेली आहे सांगली जिल्ह्यामध्ये, त्याचीपेक्षा मागच्या 1 महिन्याचीपेक्षा आत्ता सद्यस्थितीमध्ये आपण 200-300 जास्त टेस्टिंग करतो आहे आणि तरीसुद्धा आपल्यासमोर एवढे जास्त केस येत नाही आहे, पॉझिटिव्ह रेट कमी झाली आहे। ह्याच्यामध्ये मी सर्व सांगली जिल्ह्याचे नागरिकांना असं आवाहन करतो आहे की पुढचे जे 2 महिने आहे ते फार महत्त्वाचे आहे। जेव्हापर्यंत आपल्याकडे वॅक्सिन येत नाही आहे तेव्हापर्यंत नागरिकाने हा सेकंड वेव जे लोक सांगतो आहे ते येऊ नये त्यासाठी स्वतःची काळजी घेण्याची जास्त गरज आहे। आपल्यासमोर आता दशहरा झाला आहे, त्याच्यानंतर ईद येईल, ईदचा त्यौहार येणार आहे आणि त्याच्यानंतर दिवाळी आहे, तर अशा त्यौहारामध्ये लोकांचा मूवमेंट खूप जास्त वाढण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे कोरोना वाढण्याचीसुद्धा शक्यता काही लोकांनी, काही जे एक्सपर्ट लोक आहेत त्यांनी जाहीर केली आहे। तर त्याच्यामध्ये मी सर्व लोकांनी आवाहन करतो आहे की जे आपली मास्क आहे त्याला तुम्ही वॅक्सिन समजून वापर करावा। पुढचे 2 महिने फार महत्त्वाचे आहे, सर्व लोकांनी जर काळजी घेतली तर आपण आपल्या जिल्ह्यामध्ये सेकंड वेव थांबवू शकतो। ह्याच्यासोबत महाराष्ट्र शासनानुसार असा दिसतो आहे की 2021 पहिले भागामध्ये आपला वॅक्सिन मिळू शकतो, त्यासाठी महाराष्ट्र शासनाने जिल्हा परिषदला नियोजन चालू करण्यासाठी निर्देश दिलेले आहेत, त्यानुषंगाने आपण तयारी चालू केलेली आहे। आणि महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार पहिल्या टप्प्यामध्ये जे आपले फ्रंटलाईन हेल्थ वर्कर्स आहे त्याला आपण वॅक्सिन मोहिमेमध्ये कव्हर करतील आणि त्याच्यानंतर इमिडिएटली त्याच्यानंतर टप्प्याटप्प्यामध्ये सर्व नागरिकांना आपण वॅक्सिन ज्यावेळेला आपला मिळेल त्याच्यानंतर आपण कव्हर करणार आहे आणि त्यासाठी जे जे नियोजन करायचे, जे ट्रेनिंग करायचे, बाकीचे इतर जे सर्व गोष्टी आपण तेव्हापर्यंत तयार ठरून करण्याचा प्रयत्न आता सांगली जिल्हा परिषद करणार आहे। ह्याच्यासोबत आणखीन एक जे माहिती मला दिलं पाहिजे ते हे आहे की केंद्र सरकारचे मोहिमेनुसार आणि त्याच्या निर्देशानुसार 2022 ज्या लोकांकडे घर नाही आहे त्याला घर देण्याचा प्रयत्न महाराष्ट्र शासन आणि भारत सरकार करतो आहे। त्या मोहीममध्ये मी सर्व लोकांना विनंती करतो आहे की ज्याच्याकडे सद्यस्थितीमध्ये घर नाही आहे आणि सोशिओ इकॉनॉमिक कास्ट सेन्सस 2011 अनुषंगाने जे लोक एलिजिबल आहे ते तुमचे कागदपत्र घेऊन BDO ऑफिसमध्ये सबमिट करा। तुमचा जे घर आहे ते आपण पटकन व्हेरीफाय करून तुमचे जे कागदपत्र वगैरे आहे आणि तुमचा अप्रूव्ह करून तुमचा घर तुम्ही लवकरात लवकर देण्याचा आपण प्रयत्न करणार आहे।